कोरोना व्हायरसमुळे शाळा बंद म्हणून घरी लॉकडाऊन मध्ये असलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी जिल्हाधिकारी म्हणजेच मित्र म्हणून सांगतोय, आणि मित्रांचे आपण जास्त ऐकतो ना, मग ऐका। या जागतिक कोरोना COVID-19 या महामारीच्या आजारापासून स्वतःच्या रक्षणासाठी लॉकडाऊन मध्ये आजपासून 21 दिवस घरातच थांबणार आहात, आणि ते गरजेचे आहे। मग आता वेळ कसा घालवायचा? पप्पा, मम्मी, आजी, आजोबा, काका बाहेर जाऊन देत नाहीत, बाहेर खेळणे बंद, शाळा बंद, मित्रांशी संपर्क बंद, करायचा काय? सारखे घरात घरात बोर होतोय, कंटाळा येतोय ना, म्हणून तुमच्याशी हितगुज करतोय। विद्यार्थी मित्रांनो, कदाचित भविष्यात आपल्याला 10वी नंतर बाहेर शिकावयास जावे लागणार आहे, म्हणून आई, काकू, आजीकडून रोज थोडा वेळ स्वयंपाकामध्ये घालवा, स्वयंपाक शिकून घ्या, घरातील TV वरील बातम्या ऐकण्याची सवय लावा, घरातील छोटे छोटे खेळ खेळा, ऑनलाईन वर्तमानपत्र वाचायची सवय लावा, रोज वाचा, चांगली पुस्तके वाचा, शब्दकोडे, गणित, सूत्रे, विज्ञान कथा, इतिहास, भूगोल वाचा, इंग्रजीचे शब्द वाचा, ग्रामरचा अभ्यास करा। अनेक शैक्षणिक ऍप मोबाईलमध्ये आहेत, मोबाईलमध्ये गेम खेळण्यापेक्षा शैक्षणिक ऍपने आपले ज्ञान वाढवा, जसे नॅशनल ज्योग्राफी, सायन्स, डिस्कवरी यांसारखे आता काही शैक्षणिक चॅनल आहेत, त्याद्वारे व्हर्च्युअल क्लासरूम सारखे ज्ञान वाढवू, कारण जगात ज्ञान अशी गोष्ट आहे जी आपल्याला खूप मोठे करते। आवडीचे पुस्तकही PDF च्या स्वरूपात इंटरनेटवर आहेत, कथा, कादंबरी, धार्मिक, मार्मिक, चिल्ड्रन्स नॉलेज, बँक, इतिहास कथा, रामायण, महाभारत, इसापनीती, अरेबियन नाइट्स, पंचतंत्र, शूर कथा, अशी एक ना अनेक गोष्टीची पुस्तके मिळतील। तसेच आवडीचे गाणे ऐका, कुणाला गायनाची सवय असेल तर त्याचा सराव करा, नृत्य, अभिनय, तबला, हार्मोनियम ची प्रॅक्टिस, प्राणायाम, योगा, सूर्यनमस्कार करा, आपले अक्षर सुधारण्याची प्रॅक्टिस करा। ही संधी आहे, बाहेर जाऊ नका, गेलात तर सामना मृत्यूशी आहे, घरातच थांबूयात। आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री माननीय राजेश टोपे, जिल्हाधिकारी माननीय शेखर सिंह, पोलीस अधीक्षक माननीय तेजस्विनी सातपुते, CEO संजय भागवत, सर्व डॉक्टर्स, पोलीस, नर्स, आरोग्य कर्मचारी, सर्व अधिकारी कर्मचारी रात्रंदिवस करून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्यापर्यंत कोरोना पोहोचू नये म्हणून कष्ट करीत आहेत। आपण त्याला साथ दिली पाहिजे, त्यांचे ऐकले पाहिजे, हात साबणाने स्वच्छ धुतले पाहिजेत, खोकताना किंवा शिंक आली तर तोंडासमोर रुमाल ठेवला पाहिजे, आरोग्यासाठी काळजी घेतली पाहिजे, शासन आदेशाचे पालन केलेच पाहिजे। तेव्हा मी एक मित्र म्हणून सांगतोय, आणि मित्राचे आपण जास्त ऐकतो ना, मग ऐका। मी तुम्हाला, तुम्ही हे 21 दिवस फक्त अभ्यासच करा असे अजिबात सांगत नाही, तर कधी अभ्यास, कधी व्हॉट्सअप ऍपद्वारे शिक्षकांनी दिलेला होमवर्क, कधी आवडीचे खेळ, आवडीच्या गोष्टी, घरी कामात मदत व जीवन कौशल्य शिकवणे, जीवनात काही गोष्टी आपल्याला शिकायच्याच आहेत ना, मग आत्ताच शिकून घ्या, संधी आहे। ही पण वेळ महत्वाची आहे, आणि गेलेली वेळ पुन्हा येत नाही, पण आपल्या सुरक्षेसाठी आणि जीवनासाठी घरीच थांबा, तसेच सुरक्षित आणि सुशिक्षित हो, कारण आम्ही शिक्षित तर झालो पण संस्कारही घडले पाहिजेत, तर सुशिक्षित म्हणून मोठे हो व आपल्या कुटुंबाचे, देशाचे नाव मोठे करू, बालपणीच आपल्या देशाचे एक सैनिक, आदर्श नागरिक म्हणून काम करू। तुम्हाला आवडेल ना या संकटाच्या समयी देशाला मदत करायला, तर करा। जय हिंद, आपला मित्र राजेश क्षीरसागर, शिक्षणाधिकारी, सातारा।